मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. गावकरी मित्र सहकारी त्यांना वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह करत आहेत, पण जरांगेंनी पाणी प्यायला आणि उपचार घ्यायला नकार दिलाय. काल रात्रीपासून जरांगेंची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे त्यांचे जवळचे सहकारी चिंतेत आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी. आपल्याबरोबर ही जी मंडळी आहे, अगदी सुरुवातीपासून म्हणजे मनोज जरांगे यांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हापासून जी ही सगळी मंडळी त्यांच्या अवतीभोवतीची आहे. खरं तर या अगोदर देखील त्यांनी अशा प्रकारचं अत्यंत कडक उपोषण केलेलं होतं आणि आज देखील त्यांनी परत चौथ्यांदा उपोषण केलेलं आहे. तुम्ही काही त्यांना पाणी घेण्याचा काही आग्रह केला नाही का? सध्या त्यांची प्रकृती बघता म्हणजे हे प्रचंड वेदनादायी विषय. आग्रह जरी केला तरी शेवटी समाजासाठी मी कोकणच ऐकणार नाही, आणि अगोदरही पत्रकार परिषद म्हणून त्यांनी घोषित केलं की मला कुणीही विनंती करण्यासाठी येऊ नका. म्हणून कुठंतरी मधल्या खालच्या जो काही समाज बांधवांचा जो काही विनंती आहे आणि यांचा जो काही बाणा आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही टीम एक प्रकारे मध्यस्थी म्हणजे चेपले जातोय असं मला एक प्रकारे वाटतं. दादांना, महिला भगिनी, आम्ही सर्व सहकारी, आम्हाला रागावले तरी आम्हाला ते वडिलाप्रमाणे वाटतात. परंतु पहिल्यांदाच आम्हाला त्यांची हालत अजिबात पावत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.